नमस्कार, मी शिरीष काकडे विनस स्पिरिच्युअल हिलिंग कम्युनिटी ट्रस्टमधून आपलं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हा व्हिडिओ बेसिकली आपण जो बनवत आहोत तो तुमचं व्यवसायाचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं आणि आपले जेवढे पण प्रश्न आहेत की आपला व्यवसाय आपण कसा निवडावा किंवा आपण कशा पद्धतीने आपल्या व्यवसायाची आपण सुरुवात करावी, या व्यतिरिक्त ह्या व्यवसायामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं जे प्रॉफिट आहे ते वाढवलं पाहिजे आणि त्यामध्ये काय काय आपण काळजी घेतली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. नक्कीच हा आपल्या सर्वांना आवडेल अशी आशा करतो आणि याचे महत्त्वाचे काही नियम जे आहेत व्यवसायाचे हे आपल्याला मी सांगू इच्छितो. एक लक्षात घ्या की आपण पाहिलं असेल की एक 5 वर्षापूर्वीचा जर मोबाईल असेल आणि आताचा जो आपण जो पण मोबाईल वापरतो याच्यामध्ये फार फरक आहे. 5 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी आणि आताची टेक्नॉलॉजी अपग्रेड केलेली आहे. अपग्रेड करण्याचं कारण काय होतं की त्यावेळेस जे तुम्हाला हवं होतं, त्यावेळेस जे मार्केट बेसिकली होतं, त्यावेळेस जी रिक्वायरमेंट होती ती 5 वर्षानंतर बदललेली आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आपण स्वतः जे 5 वर्षापूर्वी होतो तेच 5 वर्षानंतर जर आपण या व्यवसायामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न केला तर आपला व्यवसाय जो आहे तो व्यवसाय पुढे जाणार नाही. यासाठी स्वतःला अपग्रेड करणं महत्त्वाचं. स्वतःला अपग्रेड करणं, अपग्रेड का करण्याची गरज आहे, कारण तुमचे 5 वर्षापूर्वीचे विचार, 5 वर्षापूर्वीचा असलेला व्यवसाय आणि आताची रिक्वायरमेंट याच्यामध्ये फार फरक झालेला आहे. आजकाल ऑनलाईन पद्धतीमध्ये एवढ्या काही वस्तू मिळत आहेत, इनफॅक्ट एवढ्या म्हणजे सगळ्याच वस्तू मिळत आहेत, तर मग आपल्याकडूनच वस्तू का घेतली पाहिजे. तर आपण ऑलरेडी व्यवसाय आपण सुरू केलेला असेल किंवा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय तुम्ही सुरू करणार असाल तर जर तुम्ही स्वतःमध्ये काही नियम काही बदल जर तुम्ही करून घेतलेत तर आपला व्यवसाय निवडण्यापासून ते प्रॉफिट चं मार्जिन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी पण महत्त्वाचे स्टेप्स आहेत हे आपण ऑटोमॅटिकली फॉलो करायला सुरुवात कराल. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पहिला नियम आपला असा आहे की कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर एक लक्षात ठेवायचं आहे की मित्र करतोय किंवा कोणी तुम्हाला सांगतोय म्हणून व्यवसाय करू नका. व्यवसाय निवडत असताना तुम्हाला जी इच्छा असेल तो व्यवसाय निवडा. आज आपल्याकडे पर्यायी माध्यम भरपूर आहेत. कमीत कमी 5 ते 10 वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपल्याला आपल्यासमोर त्याचे ऑप्शन आहेत, आपण ते करू शकत आहात. पण या सर्व व्यवसायामधून कोणता व्यवसाय निवडावा हे जर तुमच्या मनामध्ये प्लस मायनसमध्ये जर पळत असेल तर लगेच व्यवसायाला सुरुवात करू नका. सर्वात प्रथम जे व्यवसाय तुम्ही करू शकता किंवा करू इच्छिता तर त्याची एक लिस्ट बनवा. लिस्ट बनवताना पेन पेपर घेऊन लिस्ट बनवा, आपल्या डोक्यात आपल्या माइंडमध्ये ठेवू नका, कारण माइंडमध्ये पूर्णप्रमाणे गोंधळ असतो. मी हे करू, मी हा व्यवसाय करू, मी तो व्यवसाय करू, मी हे करू का, मी ते करू का. सगळ्यात पहिले आपल्याला हवे असणारे आज समजा 10, 20, 25 पर्याय असतील पण फक्त 5च पर्याय जे आहे तुमच्या व्यवसायामध्ये निवडा. तर एक पेन आणि पेपर घ्या, 5 तुमचे जे पण तुम्हाला व्यवसाय करायचे आहे, जे तुम्ही करू शकत आहात, जी तुमची इच्छा आहे, तर ते 5 आपण म्हणतो की 100% आपण त्याच्यामध्ये आपल्याला ही फार इच्छा आहे, आपल्या 5 व्यवसायाची आपल्या इच्छा आहे, तर ते 5 जे व्यवसाय आहेत ते पेपरवरती लिहा. लिहिल्याच्या नंतर एक एक करून त्याचा विचार करा की ह्या 5 पैकी सगळ्यात टॉप प्रायोरिटी आपण कोणत्या व्यवसायाला देऊ शकतो. एकदा का तुम्ही ती व्यवसायाला प्रायोरिटी द्यायला सुरुवात केलीत की मग त्यानंतर तुमचं एक पिक्चर क्लिअर होतं की हो आता हा व्यवसाय 100% मी घेणार आहे, मी करणार आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे. सेकंड थिंग आपल्याला महत्त्वाची जी गोष्ट आहे की फक्त आणि फक्त मग त्याच व्यवसायाचा तुम्ही अभ्यास करा, पूर्णपणे मार्केटचा अभ्यास करा, शांतपणे करा, घाई करू नका. की आपण जो व्यवसाय करणार आहोत त्या व्यवसायामध्ये आपले आपल्याकडनं त्या बेसिकली त्या आपल्याकडनं त्या लोकांनी ती वस्तू का घेतली पाहिजे, राईट. आपण एखादी समजा आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण उतरणार आहोत, आपण जो पण व्यवसाय करणार आहोत, एखादी वस्तू आपण विकणार आहोत, तर समजा पेन आहे, हा पेन माझ्याकडून का घेतला पाहिजे, माझ्या ह्या पेनमध्ये काय क्वालिटी आहे, ओके, आपण अजून काय देऊ शकतो आहे मार्केटमध्ये, अजून कुठल्या कुठल्या ह्याच्या गोष्टी, याला आपण म्हणतो की याला तोड म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ता मार्केटमध्ये आहेत ते काय काय प्रोव्हाइड करत आहेत याचं प्रॉपर अध्ययन करा. अध्ययन झाल्याच्या नंतर तो व्यवसाय सुरू करण्यासाठी
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व बाबी, सर्व गोष्टी प्रॉपर लिहायला सुरुवात करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, त्यासाठी लागणारं कुठलं मार्केटिंग साहित्य असणार आहे, त्यासाठी त्या व्यवसायासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट असणार आहे. सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला, म्हणजे आपण म्हणतो ना की अननेसेसरी जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे उभं करतो त्यासाठी सध्या भर कमी टाका. छोटा व्यवसाय सुरू करा, घरातला व्यवसाय सुरू करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही समजा एखादं दुकान घेत असाल तर दुकानामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आता लागणार आहेत तेवढ्याच फक्त आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तुम्ही तयार करा. अननेसरी हे आपल्याला पुढे लागू शकतं म्हणून आत्ता घ्यायचं आहे. किंवा एखाद्या दुकानामध्ये तुम्ही एखादं बघितलं असेल की त्याने फार खर्च केलेला आणि आपण पहिले खर्च करायचा, त्या भानगडीत आत्ता पडू नका. कारण तुम्हाला सर्वात पहिले मार्केटिंग फार महत्त्वाची आहे. मार्केटिंगसाठी पैसा तुम्ही जास्त खर्च करा, परंतु अननेसरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कोणी तो जास्त खर्च करू नका. कारण अशक्यतो या पूर्ण या कोरोनाच्या काळामध्ये सर्व लोक जे आहेत ते होम डिलिव्हरी बेसिकली प्रिफेर करत आहेत. तर तुम्हीसुद्धा आपण होम डिलिव्हरी आपण कशा पद्धतीने करू शकतो याचा विचार करा. ओके, तर तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये पडा, पण होम डिलिव्हरी आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्यासाठी आपल्याला किती खर्च लागेल, मार्केटिंग कशी करायची आहे, कुठल्या ॲपमध्ये आपण किंवा कुठल्याही पद्धतीने आपण ती आपण कसं करू शकणार आहोत हे करा. रोज सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठा. हे काही महत्त्वाचे नियम आहेत. सूर्य उगवण्याच्या अगोदर उठा, आपल्या स्वतःमध्ये बदल करा. सूर्य उगवण्याच्या अगोदर जेव्हा आपण उठाल तर त्यावेळेस आपले जे मन जे आहे हे आपलं मन आणि आपलं माइंड जे बेसिकली म्हणतो या दोघांची पण कनेक्टिव्हिटी ही समान असते, सेम फ्रिक्वेन्सीमध्ये असते. आणि सेम फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा आपण विचार करतो आपल्या व्यवसायाचा, आपण समजा सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर छान असा विचार करू तर तो सिद्ध व्हायला साध्य व्हायला सुरुवात होतं. तर त्यामुळे रोज सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठणं फार महत्त्वाचं आहे. प्राणायाम म्हणा, मेडिटेशन म्हणा, व्यायाम म्हणा, जे पण तुमची इच्छा असेल, जे पण तुम्हाला करणे तुम्ही करू शकत असाल ते आवर्जून करा. सकाळी उठून भरपूर पाणी प्या. आणि ज्यावेळेस तुम्ही प्राणायाम म्हणा, मेडिटेशन म्हणा किंवा एखादा व्यायाम करत असाल त्यावेळेस आपल्या व्यवसायाबद्दल फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवा. एक लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस प्राणायाम म्हणा, मेडिटेशन म्हणा, व्यायाम म्हणा, या माध्यमातून जेव्हा आपण एखादी क्रिया करत असतो किंवा एखादी कृती करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी तयार होत असते. आणि ज्याप्रमाणे एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं ते पूर्णपणे त्याला काहीच माहिती नसतं, पूर्णपणे कोरं असतं, कोरं पान असतं, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होत असते ती ऊर्जा पूर्णपणे कोरी आहे, क्लीन आहे, तिला काहीच माहिती नाही आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रोग्रामिंग नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ही पूर्णपणे आपण म्हणतो मेडिटेशन, प्राणायाम किंवा व्यायाम तुम्ही करत असता तर त्यावेळेस आपण जे विचार करत असतो ते त्या ऊर्जेमध्ये कोरले जातात. आणि त्या पद्धतीने ती ऊर्जा एक प्रकारे आपण ज्याप्रमाणे प्रोग्रामिंग म्हणू शकतो त्या प्रोग्रामिंगप्रमाणे काम करते. म्हणून आपण ज्या ज्या वेळेस ह्या सर्व प्राणायाम म्हणा, मेडिटेशन म्हणा आपण करत असतो त्यावेळेस चांगले विचार आपल्या व्यवसायाबद्दल टाकायला सुरुवात करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन हे फक्त स्वतःबरोबर करा, दुसऱ्यांबरोबर कॉम्पिटिशन करू नका. काय प्रॉब्लेम काय झालेला आहे की लहानपणापासूनच आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची आपल्याला सवयच पडलेली, की अगदी लहानपणापासून त्याचा पहिला नंबर येतो तर माझा पण पहिला नंबर यायला पाहिजे म्हणून आपण धावतो, आपण पूर्णपणे जास्त अभ्यास करत असतो. आणि मग कुठेतरी काय होतं की ज्यावेळेस आपल्याला कमी मार्क पडतात मग त्यावेळेस आपल्या डोळ्यातनं ऑटोमॅटिकली पाण्याला सुरुवात होतं, आपण नर्वस होतो, डिप्रेशनमध्ये स्ट्रेसमध्ये लगेच जातो. कॉम्पिटिशन स्वतःबरोबर करा. माझ्या बाजूला एखादं दुकान असेल आणि तो पण त्याच वस्तू ठेवत असेल तर मला त्याच्यापेक्षा जास्त मला विकायचं आहे, नाही काल जो माल मी जेवढा विकला होता त्यापेक्षा मी आज जास्त विकणार आहे. स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करा. काल जेवढं मी प्रॉफिट कमवलं असेल त्याच्यापेक्षा मी आज नक्कीच दुपटीपेक्षा जास्त प्रॉफिट कमवेल. स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करा. स्वतःबद्दल कॉम्पिटिशन असेल तर तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही आणि तुम्हाला फार मजाही वाटेल काम करताना. म्हणून दुसऱ्यांचं होतं आहे आणि आपलं होत नाही याच्यामध्ये काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये. कारण काय होतं की मग आपण अगेन मग ते म्हणतो की त्याचा धंदा चांगला होतो आहे आणि माझा धंदा होत नाही आहे, अगेन मग निगेटिव्हिटी. सो निगेटिव्हिटीपासून लांब राहायचं असेल तर कॉम्पिटिशन स्वतःबरोबर करा. आणि निवडलेला कुठला पण व्यवसाय जो असेल याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी, कोणत्याही प्रकारची भीती असेल, नैराश्य असेल
तर हे सुद्धा लिहा की फॉर एक्झाम्पल मी समजा एखादा व्यवसाय समजा मी निवडलेला आहे आणि हा व्यवसाय जो आहे ह्या व्यवसायामध्ये मी स्वतः काय विचार करतो, मी स्वतःची काय याच्या ह्या व्यवसायामध्ये निगेटिव्हिटी आहे, मी मार्केटिंग करू शकतो की नाही करू शकतो, माझा माल जाईल की नाही जाईल, मी एवढे पैसे गुंतवल्याच्या नंतर यातनं जर प्रॉफिट नाही झालं तर काय होईल, तर अशा विविध प्रकारच्या निगेटिव्हिटीज आपल्या एखाद्या व्यवसायामध्ये असतात आणि आपण त्याच आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये घेऊन आपण व्यवसायाला उतरतो. असं होऊ देऊ नका. स्वतःचा सगळ्यात पहिले जो व्यवसाय तुम्ही निवडलेला आहे त्याच्याबद्दल असलेली भीती, निगेटिव्हिटी, त्याचे असलेले विचार हे एका पानावरती लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतःचं समजेल की आपण कुठे कुठे कमी पडतो आहे आणि ती कमी पूर्णपणे भरून काढण्याचा पूर्णपणे विचार ठेवा. जोपर्यंत ती कमी भरणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉफिट कमवू शकणार नाही, तोपर्यंत तुमच्याच मनामध्ये द्वंद्व युद्ध जे आहे ते नेहमी सुरू राहणार आहे. तर त्यामुळे तुम्ही हा एक विचार करा की सगळ्यात पहिले माझ्या मनामध्ये कोणती निगेटिव्हिटी, आणि सत्य लिहा. एक पेन आणि पेपर लिहिल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये त्या व्यवसायाबद्दल, त्या पूर्णपणे त्या जो पण तुम्ही वस्तू विकणार आहात त्याच्याबद्दल, ग्राहकांबद्दल, मार्केटबद्दल तुमच्यामध्ये काय काय निगेटिव्ह विचार असतील ते सर्व लिहून काढा, त्याचं अध्ययन करा आणि त्याच्यावरती आपण पॉझिटिव्ह असून काय करू शकतो, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण जी निगेटिव्ह आपण जी पॅटर्न पकडलेले आहेत त्याला तोड म्हणून पॉझिटिव्ह असून काय होऊ शकतं, आपण काय करू शकतो याच्यावरती विचार करून तो ते पूर्णपणे लिहा, त्याचं अध्ययन करा. तुम्हाला तुमचे डाऊट्स पहिले क्लिअर होतील. एकदा का डाऊट्स क्लिअर झाले की मग तुमच्या व्यवसायामध्ये तुमचं मनही लागेल. त्यानंतर मी तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की महत्त्वाचा पॉईंट हा असा आहे की समजा हा पेन हा ग्राहकाने माझ्याकडून का घेतला पाहिजे, तर याप्रमाणे ग्राहकांचा अभ्यास करा. जोपर्यंत आपण ग्राहकांचा अभ्यास करणार नाही, ग्राहकांना जे हवं आहे ते आपण त्यांना जर दिलं तर नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडेल. सेकंड थिंग, कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिसमध्ये मी भरपूर वेळा ऑब्झर्व केलेलं आहे, लोक काय करतात की फोन उचलणं टाळतात, कस्टमरचा फोन उचलणं टाळतात. एकदा वस्तू विकून गेलेला असेल तर त्याला परत त्याला कुठल्या प्रकारची सर्व्हिस देत नाहीत, ओके, त्यांचे प्रॉब्लेम्स ते ऐकून घेत नाहीत. तर सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या ग्राहकाने तो तुमच्या समोर असेल किंवा त्यांनी जर तुम्हाला फोन केला असेल तर दोन्ही वेळेस सगळ्यात पहिले ग्राहकांचं ऐकून घ्या. ग्राहकांना काय सांगायचं आहे, त्यांचा मोटिव काय आहे यावरती सगळ्यात पहिले अध्ययन करा, त्यांचं ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती त्यांना सोल्युशन द्या. सगळ्यात महत्त्वाचं, फोन उचला, फोन टाळू नका, ओके. जर समजा तुम्हाला फोन उचलता नाही आला तर आवर्जून आठवणीने कॉलबॅक करा आणि ग्राहकांच्याबद्दल तुमचा मनात काही राग असेल, द्वेष असेल, ग्राहक काही बोलला असेल तर म्हणून आपण एक प्रकारचा राग आपण मनामध्ये किंवा विचारामध्ये घेऊन चालतो, तर तो राग तो द्वेष असा मनामध्ये ठेवू नका. कारण आपण वस्तू विकणार आहोत, आपल्या तिकडनं प्रॉफिट मिळत आहे, तर ग्राहक हे 10 प्रकारचे वेगवेगळे ग्राहक असतात, 10 प्रकारचे वेगवेगळे त्यांची माइंड असतात, डोकं असतं, त्यांचं ऐकून घ्या आणि त्यांच्या पद्धतीने मग त्यांना तुम्ही डायरेक्टली सर्व्ह करा. नक्कीच तुमचा व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे वरती जायला सुरुवात होईल. आणि ज्याप्रमाणे व्यवसायामध्ये एक अजून एक जो महत्त्वाचा जो पॉईंट असा मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आपण 9 तास ऑफिसमध्ये काम करतो, जर ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर आपण ज्याप्रमाणे 9 तास काम करतो, आपल्या व्यवसायासाठी पूर्ण वेळ द्या. असं नाही की आपल्या घरचा व्यवसाय आहे आपण कधीही करू शकतो, मग सगळ्यात पहिले आपण आपली प्रायव्हेट कामं संपवू आणि मग आपण नंतर आपल्या व्यवसायाचं काम करू, असं होऊ देऊ नका. एक प्रकारचं बंधन टाका की मी रोज 9 तास रेग्युलर माझ्या ऑफिसमध्येच, किंवा तुम्ही जरी घरी जरी असाल तरी घराच्या एका कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही त्या ठिकाणी संपूर्णपणे 9 तास त्याच ठिकाणी द्याल. नाहीतर तुम्ही 1 तास काम केलं आणि नंतर तुम्ही आता आपण वर्क फ्रॉम होम करतो किंवा आपण घरून आपण आपला व्यवसाय सुरू करतो आहे तर तासभर काम केलं, चला आपण भाजी मार्केटमध्ये जाऊन आधी भाजी घेऊन येऊयात, तर थोडं आपण काम केलं आणि नंतर मग एखादं एक्सपायरी काम करून घेऊयात, असं होऊ देऊ नका. याच्याने तुमची ती लिंक तुटते. तर तुम्ही एक तुमचं स्वतःचं बंधन टाका की बाबा ठीक आहे, मी बरोबर 10 वाजल्यापासून ते दुपारी वाटेस मी 1 वाजेपर्यंत पूर्णपणे काम करत असतो, जर तुम्ही घरातनं काम करत असाल तर. मग 3 तास रेग्युलर बसा, 4 तास रेग्युलर बसा, 1/2 तास 1 तास ज्याप्रमाणे आपण ऑफिसमध्ये आपण जेवणाची सुट्टी घेतो त्याप्रमाणे थोडीशी सुट्टी घ्या, प्रॉपर जेवण करा, थोडा बरोबर तासभर आराम करा आणि संध्याकाळी पुन्हा 3 ते 4 तास पुन्हा बसून आपल्या व्यवसायाला पूर्णपणे एक परत टाईम द्या. तर हे आवर्जून पाळा. नेहमी आपला ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत आहोत, ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आपण सुरू केलेला आहे त्या ठिकाणी सुगंधित अगरबत्ती, धूप हे लावायला विसरू नका.
ठीक आहे. कारण ज्या वेळेस आपण एखादी अगरबत्ती एखादी धूप आपण ज्या ठिकाणी लावत असतो त्या ठिकाणी सुगंधित वातावरण पूर्णपणे या रूममध्ये तयार होत असतं, तुमचं मन खूप शांत राहील, तुमचे चांगले चांगले विचार जे आहेत ते पूर्णपणे बाहेर यायला सुरुवात होतील. म्हणून याचा आवर्जून वापर करा. घरी असताना व्यवसायाचा आणि ऑफिसमध्ये असताना घराचा, ठीक आहे. काय होतं, आपण घरी असताना आपण आपल्या व्यवसायाचा विचार करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्ही घरातनं व्यवसाय करत असाल तर तुम्ही काहीतरी काम करताय आणि काम करत असताना तुम्हाला तुमच्या काहीतरी एखाद्या कामाची म्हणजे दुसऱ्या एखाद्या घरातल्या कामाची आठवण येते आणि ते काम करत असताना अरे आपल्या व्यवसायामध्ये आपल्या हे काम राहून गेलं आहे याची आठवण येते. असं होऊ देऊ नका. व्यवसाय करत असताना फक्त आणि फक्त त्याचाच होऊन जावा, पूर्णपणे व्यवसायामध्ये मन करा. मग इकडे तिकडचे विचार भरकटू देऊ नका. चुकून समजा असा एक एखादा विचार आला तर फक्त मनामध्ये एवढंच बोला की आत्ता इम्पॉर्टंट काय आहे, व्यवसाय हा आपण जे करत आहोत जिथे आपण बसलो ते इम्पॉर्टंट आहे का आपलं ते काम महत्त्वाचं आहे, तुम्हाला तुमचं उत्तर लगेच मिळून जाईल. आणि मग त्याप्रमाणे आपला व्यवसाय जो आहे त्या तिकडे लक्ष केंद्रित करा. ज्या वेळेस बाहेर जाल पूर्णपणे बाहेरचं एन्जॉय करा, बाहेरचं काम करा, त्या ठिकाणी मी व्यवसायाचा विचार करू नका, ठीक आहे. कारण काय धड आपण व्यवसाय करत असताना आपण घरी म्हणजे आपण घरचा विचार करू, धड इकडचे नाही धड तिकडचे नाही, मग त्याच्यामुळे काय होतं की आपला व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष लागत नाही आणि मग आपलं मन लागत नाही, मन जिथे लागत त्या ठिकाणी प्रॉफिट होत नाही. आणि जरी शेवटचा पॉईंट असा आहे की जरी तुम्ही घरातून काम करत असाल तरी पण प्रोफेशनली ऑफिसचेच कपडे घाला. मी भरपूर वेळा माझे जे क्लायंट माझ्याकडे येत असतात मी त्यांना सांगत असतो की तुम्ही कुठल्या प्रकारच्या तुमचा व्यवसाय तुम्ही करत असताना तुम्ही कशा पद्धतीने तुमचं स्ट्रक्चर ठेवताय, किंवा तुमचे ऑफिसचे कपडे आहेत का तुम्ही नॉर्मल आपले जे आपण रात्री नाईट पॅन्टी आणि नाईट ड्रेसवरती तुम्ही काम करत आहात. तर बहुतेक लोकांचं हे मी ऑब्झर्व केलेलं आहे की ते म्हणत नाही सर आम्ही काय आता घरीच असतो त्याच्यामुळे मग घरी असल्यामुळे आम्ही हवे ते कपडे आम्ही घालून त्याप्रमाणे बसतो. असं होऊ देऊ नका. प्रोफेशनली बसा. ज्या वेळेस तुम्ही प्रोफेशनली बसता तो प्रोफेशनली मन जे आहे ते त्याप्रमाणे प्रोफेशनली काम करण्याची इच्छा क्रिएट करतं. माइंड जे आहे ते माइंड पूर्णपणे प्रोफेशनली होतं. या काही गोष्टींच्या माध्यमातून तुमचा प्रॉफिट जो आहे तो तुम्हाला नक्कीच तुम्हाला मदत पडेल की ह्या सर्व पॉईंटमध्ये जर तुम्ही विचार केलात तर तुमचे स्वतःचे व्ह्यूज पूर्णपणे क्लिअर होतील. तर व्यवसायाला सुरुवात करा. खूप छान आहे की तुम्ही स्वतः व्यवसायामध्ये उतरत आहात. संपूर्ण मार्गदर्शन जे आहे हे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या फॅमिली मेंबरकडनं घ्या, त्यांना विश्वासामध्ये घ्या. आणि आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमधून आपण जे पण आपण देत आहोत त्या ठिकाणी स्वतःचं संपूर्ण नाव, कॉन्टॅक्ट नंबर, आपला व्यवसाय कुठल्या भागामध्ये आहे, पुण्यात आहे, पुण्याच्या बाहेर आहे, कुठलं लोकेशन आहे हे टाकायला विसरू नका. ॲडव्हर्टाईज करत असताना भरपूर वेळा मी पाहिलेलं आहे की लोकं अर्धवट माहिती देऊन टाकतात की एक्झॅक्टली लोकेशन कुठलं आहे, ते प्रोडक्ट तुम्ही कुठं तुमचं कुठे आहे, कुठल्या भागामध्ये आहे, तुम्ही फ्री सर्व्हिस देणार आहात का, तुम्ही कुरिअर करणार आहात का, तुम्ही घरपोच करणार आहात का, हे तुम्ही त्यामध्ये काहीच मेन्शन करत नाही. तर त्यामध्ये कृपया ती मेन्शन करा, ज्या जेणेकरून तुमच्या एखाद्या पोस्टवरती त्या भागात राहणाऱ्या लोकांना समजेल की अरे असा असा कुठला व्यवसाय या ठिकाणी सुरू आहे, आणि तिथून मग तुम्हाला जे आहे तुमचे ग्राहक जे आहेत ते तुमच्याकडे अप्रोच व्हायला सुरुवात होतील. आणि एकदा का तुमचा एखाद्या व्यवसायामध्ये जम बसला, सगळ्यात पहिले एखाद्या व्यवसायामध्ये जम बसला की नंतर मग तुम्ही त्याला जोड म्हणून एक दुसरा व्यवसायसुद्धा करा. पण थोडा काळ लावा, कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष घ्या वाटल्यास, पण सगळ्यात पहिले जम बसवा. मग तुम्हाला समजलं की बाबा हा आता एक प्रॉपर माझा व्यवसाय जो आहे त्याचा पूर्णपणे प्रॉफिट यायला लागलेला आहे, 7-8 महिने पूर्णपणे त्याचा मी कंटिन्यू एवढं प्रॉफिट माझं कमवलेलं आहे, मग त्यानंतर तुमचं काही दुसऱ्या मनामध्ये असेल की बाबा एखादा दुसरा जोडधंदा म्हणून आपण करू शकतो जेणेकरून आपण अजून जास्त त्यातनं प्रॉफिट मिळू शकेल, तेव्हाच विचार करा. एकाच टायमाला 2 व्यवसाय करू नका, नाहीतर मग धड इथेही नाही धड तिथेही नाही. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या पूर्ण ह्या नवीन करिअरसाठी. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यूट्यूबवरतीसुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत. तुमचं जे पण तुम्हाला मार्गदर्शन यानंतर हवं असेल किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर याच व्हिडिओच्या खाली तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता, उत्तर मी नक्कीच देईल. धन्यवाद.